मी अशी घोषणा केली होती की 100 युनिट पर्यंत मी वीज बिल माफ करणार। मी आपल्या आपणास त्या घटनेकडेच घेऊन जातो की ज्या वेळेला मी ऊर्जा मंत्री म्हणून शपथ घेतली त्या वेळेला माझं विजन काय राहणार आहे हे मी त्या ठिकाणी मांडलेलं होतं, ते रेकॉर्डवर आहे। माझं विजन होतं की 100 युनिट पर्यंत वीज मी माफ करण्याच्या संबंधीची योजना आखील, परंतु राज्यामध्ये ज्या पद्धतीनं ऊर्जा मंत्री झाल्यानंतर कोरोनाचं पर्व आलं, लॉकडाऊन झालं, लॉकडाऊन झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये 24 तास विजेचा पुरवठा नियमितपणे आणि सुरळीतपणे केला की नाही हे आपणच या ठिकाणी सांगा, तो आम्ही पूर्णपणे केलेला आहे। त्यामुळं विजेचा पुरवठा झाला, वीज वापर केली, त्यानुसार बिलं देण्यात आली, ती बिलं ही द्यायलाच पाहिजे। त्याचं कारण असं की ह्या कंपन्या ज्या वीज पुरवठा करतात त्या काही सरकारची कंपनी जरी असली तरी त्या लिमिटेड कंपन्या आहेत, त्यांचे काही अधिकार आहेत आणि त्यांना वितरण करत असताना कर्ज घ्यावं लागतं आणि कर्ज उभारून जे निर्मिती ज्यांच्याकडनं ते वितरित विकत घेतात वीज, त्यांना कोळशासाठी त्यांचे कारखाने चालवण्यासाठी पैसा द्यावा लागतो, त्यामुळं त्यांना जेव्हा आपण विजेचा वापर करतो तर ती वीज बिल जे आहे ते भरलंच पाहिजे, हे निकष आहेत आणि ते भरले जावेत या मताचा मी आहे। दुसरा प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारला की इतर बाबतीत तुम्ही सूट देता, इथं का सूट देत नाही? सूट तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जाहीर केलं होतं की मी शेतकऱ्यांना 50-50 लाख रुपये त्यांच्या खात्यात देईल। कुठं दिले? त्यांनी दिले का? नाही, माझं संपू द्या, माझं माने बरोबर आहे, माझं संपू द्या, मग मी बोल, तुम्ही बोला, पॉइंट ऑफ ऑर्डर आहे। अध्यक्ष महोदय, मी आव्हान देतो, माननीय मंत्र्यांना आव्हान देतो, माननीय मंत्र्यांनी नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान यांनी असं म्हटलेलं वाक्य आणून दाखवावं, नाहीतर सभागृहाची माफी मागावी। अध्यक्ष महोदय, जे या सभागृहात नाही त्यांच्याबद्दल एकतर या सभागृहामध्ये चुकीचं वक्तव्य करता येणार नाही, कारण ते उत्तर देण्याकरता या ठिकाणी नसतात, आपला नियम आहे। आणि त्यातही मी खुलं आव्हान देतो, खुलं आव्हान की माननीय मोदीजींनी अध्यक्ष महोदय असं म्हटल्याचा एकही पुरावा आणि दाखला या ठिकाणी आणून दाखवा, नाहीतर माफी मागा, माफी मागा, माफी मागा तुम्ही अध्यक्ष महोदय। आम्ही चालू देणार नाही, हे चालू देणार नाही अध्यक्ष महोदय, हे चालू देणार नाही, असं वाटेल ते बोलायचं अध्यक्ष महोदय। आम्ही बोलू का तुमच्या नेत्याबद्दल? आम्ही बोलायचं का तुमच्या नेत्याबद्दल? हे चालणार नाही अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय काढा, आपण हे पहिले काढा, हे पहिले काढा अध्यक्ष महोदय, हे काढा, हे काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय, हे बरोबर नाही, असं चालणार नाही अध्यक्ष महोदय, हे चालणार नाही, पहिले काढलं पाहिजे। देशाच्या पंतप्रधानांबद्दल चुकीचं वक्तव्य इथे जर ठेवलं जात असेल हे मान्य नाही, असं असं चालणार नाही। देशाच्या पंतप्रधान आहेत ते, देशाच्या पंतप्रधानांबद्दल चुकीचं वक्तव्य, देशाच्या अध्यक्ष महोदय, देशाच्या पंतप्रधानांबद्दल चुकीचं नाही अध्यक्ष महोदय, माफी मागितली पाहिजे, हे वापस घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय। उत्तर पूर्ण होऊ द्या, मग आपण त्याच्यावरती चर्चा होऊ शकते, त्याचं उत्तर पूर्ण होऊ द्या। मंत्री महोदयांचं ही महत्वाची लक्षवेधी आहे, त्याचं उत्तर पूर्ण होऊ द्या आणि मग आपण त्याच्यावरती विषय करू। ही अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे, ह्या महाराष्ट्रामधल्या विजेच्या प्रश्नावरची महत्वाची लक्षवेधी असल्यामुळे मंत्र्यांना उत्तर पूर्ण केल्याशिवाय त्याच्यामध्ये आपण ही पुढे जाऊ शकत नाही। लक्षवेधीचं उत्तर पूर्ण होऊ द्या। मंत्री महोदय, आपण उत्तर पूर्ण, मी बोलायला तयार आहे ना, काय त्याच्यात विरोधी पक्ष नेते महोदय, आपण मंत्र्याचं उत्तर तर ऐकून पूर्ण घ्या, पूर्ण उत्तर आपण ऐकून घेतलं पाहिजे।
पक्ष महोदय तुमची मागणी आहे मतदारांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या। सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो पॉइंट ऑफ ऑर्डर या ठिकाणी आणलेला होता त्याच्यावर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की श्रीयुत नरेंद्र मोदी सन्माननीय पंतप्रधान देशाचे यांनी पहिल्या निवडणुकीच्या वेळेला 2014 देशाच्या बाहेर गेलेला काळा पैसा हा मी परत आणीन आणि त्या पैशातना देशातल्या नागरिकांना 15-15 लाख रुपये देईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं। हे जर खोटं असेल तर आपण तपासून घ्यावं। त्याच विषयावर ते बोलतायत, दुसरा विषयच नाहीये। तुम्ही जे बोलताय त्याच विषयावर ते बोलताय, तुम्ही ऐकूनच घ्यायला तयार नाही। अध्यक्ष महोदय, देशाच्या पंतप्रधानांच्या संदर्भात आपलं दुसरं वक्तव्य चुकीचं आहे। तेही पंतप्रधान कधीही बोललेले नाहीत। मी आपल्याला पुन्हा चॅलेंज देतो की तेही पंतप्रधान बोलल्याचं आणून दाखवा। अध्यक्ष महोदय, देशाच्या पंतप्रधानांच्या संदर्भात अशा प्रकारचं चुकीचं वक्तव्य या लक्षवेधीशी ज्याचा संबंध नाही तो अशा प्रकारे आणला जात असेल आम्ही सहन नाही करणार। आम्ही तुमच्या आम्ही सहन नाही करणार। आम्ही सहन नाही करणार। आम्ही सहन नाही करणार। आम्ही सहन नाही करणार। अध्यक्ष महोदय, सन्मान्य विरोधी पक्ष नेते, सन्मान्य विरोधी पक्ष नेते शब्दाचा शब्द छळ करतायत, शब्दाचा शब्द खेळ करतायत। ते चलाकीनं असं बोलतायत की देशाचे पंतप्रधान असे बोलण्यात हे चलाकीनं बोलतायत। त्याच्यामध्ये सुधारणा एवढीच करूया की 2014 साली ते पंतप्रधान होण्यापूर्वी ते असं 100 वेळा बोलले की काळा धन लाने का की नाही लाने का, लाने का तो लाने का तो कहां रखने का, यू ही रखने का हे बोलले। बसा 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 जाधव साहेब बसा। माझी मागणी आहे यांना सस्पेंड करा। अशा प्रकारे पंतप्रधानांची नक्कल इथे काढता येईल, काढता येईल अशी नक्कल हे चालेल या सभागृहामध्ये? हे नक्कल करतील सस्पेंड करायला, सस्पेंड या भास्कर दादाला सस्पेंड करा। पंतप्रधानांची नक्कल, पंतप्रधानांची नक्कल, नक्कल या सभागृहामध्ये? हे ठीक आहे, हे असं सभागृह चालणार आहे? हे बहुमताच्या भरोशावर पंतप्रधानांची नक्कल करण्याचं काम जर इथे होत असेल अध्यक्ष महोदय हे चुकीचं आहे। समज द्या त्यांना अध्यक्ष महोदय, समज द्या। संसदीय कार्य अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो पॉइंट ऑफ ऑर्डर घेतलाय मी अध्यक्षाला विनंती करतो त्यांनी तपासून बघावा आणि त्याच्यातही योग्य ती कारवाई करावी। त्याला मी तपासून बघा ना। ऊर्जा मंत्री महोदय जे बोलले ते तपासून घेतो आणि त्याच्यावर आपण निर्णय घेऊ। माननीय विरोधी पक्ष नेते, मी अध्यक्षाला विनंती केलेली आहे। आम्ही विनंती अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो पॉइंट ऑफ ऑर्डर घेतलाय आपण तपासून बघा, आपण त्याच्यावरती योग्य तो निर्णय द्या। आपल्यास योग्य वाटलं ठेवा, आपल्यास अयोग्य वाटलं तर काढून टाका। मी तपासून घेऊन आणि मान्य माननीय संसदीय कार्य मंत्री म्हणाले ते मला मान्य आहे, पण भास्कर जाधव साहेब जे अंग विक्षेप करतायत पंतप्रधानांचं नाव घेऊन हे या सभागृहात सहन केलं जाणार आहे का अध्यक्ष महोदय? ही पद्धत आहे, या सभागृहाची पद्धत आहे अध्यक्ष महोदय, ही पद्धत आहे, ही पद्धत आहे या सभागृहाची, ही सभागृहाची पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, मी काय बोलत आहे ऐकून घ्या शांतपणे।
मी असं म्हणालो की 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी ते कसं बोलले ते मी सांगितलं, तेव्हा ते पंतप्रधान नव्हते। आता तुम्ही ही चालाकी करताय की पंतप्रधान असे बोललेले नाही, तुम्ही ही चालाकी करताय की ते पंतप्रधान असताना पूर्वी बोलले। मी ही चालाकी करतो की ते बसा साहेब, मी अध्यक्ष महोदय ते पंतप्रधान बनण्याच्या पूर्वी ते म्हणाले नाही, पण ती वेगळी गोष्ट आहे। प्रश्न हा आहे, पंतप्रधानांचा अंग विक्षेप करून या ठिकाणी तुम्ही ज्या प्रकारे बोलताय ना भास्करराव, हे अध्यक्ष महोदय हे शोभनीय नाही आहे। हे या सभागृहात चालतोय अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये उद्या मग आम्ही यांच्या नेत्यांची देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्ही अध्यक्ष महोदय अशाच प्रकारे नक्कल केली हे चालेल का या सभागृहाला? अध्यक्ष महोदय देशाचे पंतप्रधान आहेत, 303 खासदार आहेत, 20 कोटी लोकांनी मतदान केलं। अध्यक्ष महोदय गंमत नाही आहे असा अंग विक्षेप करून तुम्ही पंतप्रधानांबद्दल बोलता। अध्यक्ष महोदय सहन नाही केलं जाणार, हे सहन नाही केलं जाणार। अध्यक्ष महोदय ही माफी मागितली पाहिजे, माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय माफी मागितली पाहिजे, माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय माफी मागेल सांगा। आपण माननीय विरोधी पक्षनेत्यांचं ऐकून घेतलं, माझा पूर्ण ऐकून घ्या, बोला बोला व्यवस्थित सगळं होईल। बोला माननीय विरोधी पक्षनेते काय बोलले की जे मंत्री महोदय म्हणाले की 15-15 लाख रुपये, ते म्हणाले की पंतप्रधान असे कधी बोलले नाहीत, याच्यामध्ये चलाकी काय? ते पंतप्रधान होण्यापूर्वी बोलले म्हणून हे शब्द फिरवतायत। तसंच मी म्हणतो की ते पंतप्रधान झाल्यानंतर मी बोललेलो नाही, तर ते पंतप्रधान होण्यापूर्वी काय बोलले याचा अर्थ मी पंतप्रधानांची नक्कल केली नाही, अगोदर एका उमेदवाराची नक्कल केली, एवढंच मला सांगायचंय। अध्यक्ष महोदय ते जे आधीचं बोलले चलाकी वगैरे त्यालाही उत्तर मी देतो, तो प्रश्नच नाही, प्रश्न तो नाहीच आहे, मी त्याच्यावर नाही, त्याला मी उत्तरच नाही, त्यांच्यावर हक्कभंग आणेल त्याच्याबद्दल। पण अध्यक्ष महोदय पंतप्रधानांचा अंग विक्षेप करून असं बिसं करून ते जे हिंदीत बोलले ना, अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये तुमच्या नेत्यांचा अवमान करायचा का? मी करायचा का? जयंतराव हे सहन करणार आहात का तुम्ही? आम्ही करू शकतो ना, आम्हाला नकला येत नाही का? अध्यक्ष महोदय हे नाही सहन होणार। अध्यक्ष महोदय देशाच्या पंतप्रधानांचा अपमान भास्कर जाधव जर करत असतील सन्माननीय सदस्य, आम्ही सहन करणार नाही, आम्ही नाही सहन करणार। अध्यक्ष महोदय संसदीय कार्य माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे आक्षेप घेतलेले आहेत, मी सभागृहाचा संसदीय कार्यमंत्री म्हणतो, सर्व पक्षांच्या नेत्यांचा सन्मान राहिलाच पाहिजे, कुठल्याही पक्षाच्या नेत्याचा अवमान होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, परंतु कोणाचाही अवमान या सभागृहात होता कामा नये ही आमची भावना आहे। माफी म्हणूनच म्हटलं की त्यांनी सांगितलंय आपण सभागृह सुरू करावं आणि कुठलाही कोणाचाही नेत्यांचा अवमान होणार नाही याची काळजी आम्ही या बाजूने घेऊ। अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपल्याकडून इतक्या गंभीर विषयावर आता निर्णय अपेक्षित आहे, ही प्रथा अतिशय वाईट आहे आणि सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव यांची काही ही पहिल्यांदा अशी घटना नाही आहे। ठीक आहे, तुम्ही विधानसभेच्या बाहेर एखाद्या नेत्याबद्दल काही नक्कल केली तर ती कदाचित आपल्या लोकशाहीमध्ये माफ करणे योग्य नाही, पण त्याचा निर्णय निवडणुकीत होतो, पण विधानसभेत अशा पद्धतीने आणि तुमचे निर्णय वाचून दाखवतो। अध्यक्ष महाराज तुम्ही काय निर्णय दिले 18 डिसेंबर 2019 बुधवार 1:17:27 देवेंद्रजी शरद पवारांच्या संदर्भात सामन्याचं भाषण वाचत होते, सामन्याचं काय तुम्ही सांगितलं तिथून की असं वाचता येणार नाही कारण ते नेते आहे, भाषण कशाचं होतं मी सामन्यामध्ये ते काय वाचलं ते सांगत नाही। 1:17:27 18 डिसेंबर 2019 तुम्ही 15 डिसेंबर 2020 मंगळवार 11:28 सांगता की मुख्यमंत्र्यांबद्दल एका हिंदू पेपरनी काहीतरी शब्द वापरले, तुम्ही हा महाराष्ट्राचा अपमान आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांबद्दल वापरला तो महाराष्ट्राचा अपमान आणि पंतप्रधानाबद्दल वापरला तो देशाचा अपमान होत नाही, काय काय अपमान होत नाही? अध्यक्ष महाराज
तुम्ही एक शब्द सांगित का 26 फरवरी 2020 बुधवार 12:23 काढा रेकॉर्ड मध्ये। अध्यक्ष म्हणाले सभागृहापेक्षा कोणी मोठा नाही, मग या सभागृहापेक्षा हे मोठे आहे का सन्माननीय सदस्य? पुढच्या निवडणुकीत पडतील, नक्की पडतील अशा धंद्यांमुळे। पण अध्यक्ष महाराज आपण, अध्यक्ष महाराज मी तुम्हाला शब्द देतो की हे रेकॉर्ड मधून काढले नाही ना, यांच्यापेक्षा चांगले नकल मी करू शकतो। हे काय नकल करतात? अरे आमच्यावर संस्कार आहे हे, असे असे नाही। आम्ही पुस्तकं दाखवतो, हे असं खोटं बोल पण ठरवून बोल, काहीतरी गोंधळ करायचा लोकशाहीचे हे नाही होत। अरे तुम्ही तर्कावर तर्क द्या अध्यक्ष महाराज, तुम्ही मागे घ्या बोलू नका। बसा बसा, बर एक एक हां बोला। अध्यक्ष महोदय मी सन्माननीय एक सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांचं पूर्णपणे आपण ऐकून घेतलं, माननीय सुधीर भाऊंचं आपण पूर्ण ऐकून घेतलं, माझं आपण पूर्ण ऐकून घेत नाही आहात, तिथे ऐकून देत नाही आहात। आपण मला संरक्षण द्या, आपण मला संरक्षण द्या, आपण मला संरक्षण द्या। बोला बोला तुम्ही बोला। अध्यक्ष महोदय लक्षवेधी सुरू होती, लक्षवेधी लक्षवेधीच्या सुधीर भाऊंनी काय काय बोलले, लक्षवेधीच्या स्कोपच्या बाहेर काय काय बोलले, त्याला माननीय मंत्री महोदय उत्तर देत होते। मंत्री महोदयांनी काय सांगितलं की पंतप्रधानांनी पण यापूर्वी घोषणा केली होती 15-15 लाख रुपये देऊ, तेव्हा माननीय विरोधी पक्षनेते उठले आणि ते म्हणाले की पंतप्रधान असे बोललेले नाहीत। याच्यामध्ये विरोधी पक्षनेत्याची चलाकी ही आहे की विरोधी पक्षनेत्यांना हे सांगायचं आहे की ते पंतप्रधान असताना बोललेले नाहीत, तर ते पंतप्रधानाच्या पूर्वी शपथ घेण्यापूर्वी बोलले असं त्यांना सांगायचं आहे, ही त्यांची चलाकी आहे। प्रचारामध्ये बोलले ही त्यांची चलाकी आहे आणि म्हणून मी पण पंतप्रधान असताना मी त्यांची कमेंट केलेली नाही, तर त्यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी जे भाषण केलं होतं त्याची मी आठवण करून दिली। जसा शब्दच्छेद विरोधी पक्षनेत्यांनी शब्दच्छेद केलेला आहे की पंतप्रधान असे बोलले नाहीत, ते कधी बोलले अगोदर बोलले, तसं त्यांना मला म्हणायचं आहे की मी पण ते सांगतोय ते पंतप्रधानाची शपथ घेण्यापूर्वी कसं बोलले तेवढंच मी सांगितलं, मी पंतप्रधानांची नक्कल केलेली नाही। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आता ते जे शब्द छल करतायत मी त्याच्यावर नाहीच, त्यांनी जे म्हटलं पंतप्रधान बनायच्या आधी बोलले त्याच्यावर मी वेगळा हक्कभंग आणणार आहे, मी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतच नाही, मी त्याच्यावर हक्कभंग आणणार आहे। माझं ऑब्जेक्शन जे आहे, माझं जे ऑब्जेक्शन आहे ते या गोष्टीवर आहे अध्यक्ष महोदय, की तुम्ही पंतप्रधानांचा अंग विक्षेप केला, तुम्ही कोणते नखला करता, हे नखल्याचं स्थान आहे? अरे नकला करा बाहेर जा ना, पंतप्रधानांच्या नकला जर या सभागृहात होणार असतील मग आम्ही इतर नेत्यांच्या करायच्या का? अध्यक्ष महोदय हे सहन केलं जाणार नाही, ते चुकीचं सांगतायत, ते जे सांगतात त्याच्यावर हक्कभंग आणूच, पण अध्यक्ष महोदय पंतप्रधानांची नक्कल अशा प्रकारे अंग विक्षेप करून जर या ठिकाणी होणार असेल कसं सहन करायचं? आणि आपण का सहन करतो अध्यक्ष महोदय? आपणही सहन नाही केलं पाहिजे, पंतप्रधान माझ्या एकट्याचे नाही आहेत, आपले देखील आहेत ते पंतप्रधान, या संपूर्ण भारताचे पंतप्रधान आहेत आणि त्यांच्याबद्दल या सभागृहामध्ये एक सदस्य जर अशा प्रकारे शांत रहा बोलू नका, अशा प्रकारे एक सदस्य अध्यक्ष महोदय जर अंगविक्षेप करत असतील अध्यक्ष महोदय आम्ही सहन करणार नाही, नाही सहन करणार। त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय, त्यांनी माफी मागितली पाहिजे, माफी मागितली पाहिजे, माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि नाही तर आपण सस्पेंड करा त्यांना, आपण सस्पेंड करा या सभागृहामध्ये, हे सहन करू नका अध्यक्ष महोदय। उद्या कोणाच्याही नेत्याची कोणीही या ठिकाणी इज्जत ठेवणार नाही अध्यक्ष महोदय, असं जर या सभागृहात व्हायला लागलं ना अध्यक्ष महोदय तर हे सभागृह कामात राहणार नाही। अध्यक्ष माझी आपल्याला विनंती आहे, माझी विनंती अध्यक्ष महोदय की आपण त्यांच्यावर कारवाई करा, नाही तर त्यांना माफी मागायला लावा, माफी मागायला लावा अध्यक्ष महोदय।
अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव हे जे बोलले ते रेकॉर्डवर आहे, अंग विक्षेप केले असेल तर तेही आपल्याकडे त्याची हे अवेलेबल आहे, की तपासून बघा, तपासून बघून त्याचा निर्णय द्या, तोपर्यंत सभागृह पुढे चालू दे। यांनी नेत्यांचा अपमान करायचा, यांनी तपासा म्हणायचं, आपण चालणार आहे सभागृहामध्ये। माझी जयंतराव तुमच्याकडनं अपेक्षा आहे, तुम्ही सिनियर आहात, तुम्ही त्यांना समज दिली पाहिजे, तुम्ही सिनियर आहात, तुम्ही समज दिली पाहिजे। नेत्यांचा अपमान असा जर होणार असेल यानंतर प्रत्येक वेळी आम्ही अपमान करू, आणि त्यांनी तपासल्याशिवाय कारवाई नाही करायची, मग तपासल्याशिवाय कारवाई नाही करायची, हे बरोबर नाही आहे। याचं समर्थन करू नका जयंतराव, तुम्ही तरी करू नका, चुकूनही समर्थन करू नका, हे मान्य होणार नाही। समर्थन अजिबात होणार नाही आमच्याकडून, पण मी काय पाहिलं नाही त्यांनी अंग विक्षेप केलेले, पण आपल्याकडून ऐका, माझं लक्ष नव्हतं, आपलं असेल। अध्यक्ष महोदय, बाब गंभीर आहे, पंतप्रधानांची नक्कल करणे किंवा त्या बाबतीत काही कोणती अशी वेगळी पद्धत करणे हे योग्य नाही, त्याचं कोणी समर्थन या बाजूने करणार नाही। अध्यक्ष महोदय, आणि म्हणून हे सगळं रेकॉर्डला आहे, त्याची तपासणी आपण करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। त्याचा अर्थ त्यांचं समर्थन करतोय असं होत नाही। आणि या सभागृहामध्ये कोणत्याच नेत्यांचा ज्यांना या सभागृहात प्रवेश नाही किंवा जे सभागृहात नाहीत त्यांच्याविषयी कोणतीही आक्षेपारे विधान करणे योग्य नाही, हे आजची आम्हाला जाणीव आहे। मी ह्या सर्व बाबी तपासून घेऊ, आणि सदस्यांनी अशा प्रकारे जो माणूस या सभागृहात नाही किंवा नेते आपण ज्यांना म्हणतो तर ते अगोदर असेल नंतर असेल, परंतु आज त्या सभागृहात जे आपण काही जर तसं झालेलं आहे तर ते तपासून घेऊन नंतर त्याच्यावर विचार करू। आता आपण सभागृह स्थगित करा, तपासा ना, स्थगित करा, तपासा। आम्ही तर डोळ्यांनी पाहिलं ना, उघड्या डोळ्यांनी, आता उघड्या डोळ्यांनी पाहिलंय आम्ही सगळ्यांनी। आपण स्थगित करून तपासा, आपण स्थगित करून तपासा ना, काय अडचण आहे? पण असं नाही चालणार अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे देशाच्या पंतप्रधानांचा अवमान या सभागृहात होत असेल हे मान्य नाही अध्यक्ष महोदय, असा अवमान मान्य होणार नाही। आणि माझी विनंती आहे, आपणही पंतप्रधानांचा अवमान सहन करू नये, आणि अवमान करणाऱ्या सदस्यांना अशा प्रकारे सभागृहात राजरोसपणे बसण्याची संधी पण देऊ नये अशी आपल्याला हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महोदय, हे योग्य होणार नाही अध्यक्ष महोदय। अशा प्रकारे पंतप्रधानांचा अंग विक्षेप करणं, आणि वारंवार अध्यक्ष महोदय तेच सांगतायत, अध्यक्ष महोदय त्यांनी काय वक्तव्य केलं त्याचा वेगळा समाचार घेऊ, पण आमचा आक्षेप पंतप्रधानांचा अंग विक्षेप करून ते जे बोलले आहेत हे या सभागृहात चालणार नाही, त्यांनी त्याची माफी मागितलीच पाहिजे। बोला अध्यक्ष महोदय। बोला जाऊ दे ना, थांबा ना। अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं असं आहे, माननीय विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं असं आहे, माननीय विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं असं आहे की भास्कररावांनी जे काय अंगविक्षेप केले किंवा भास्करावांनी माननीय पंतप्रधानांबद्दल जे काही बोलले ते योग्य नाही, आपण असं म्हणालात की ते मी तपासून बघतो। माननीय विरोधी पक्ष नेते काय म्हणतायत की सभागृह स्थगित करा आणि आपण तपासून बघा। मी स्वतःच सांगतो की सभागृह स्थगित करणं आणि तपासून बघणं यापेक्षा मी माझे अंगविक्षेप पण मागे घेतो, अंगविक्षेप मागे घेतो आणि माझे शब्द पण मागे घेतो। महोदय,
अंगविक्षेप मागे होऊ शकत नाही, त्यामुळे अजूनही सदस्य गंभीर नाही आहेत, ते गमतीवर नेत आहेत। आश्चर्य आहे अध्यक्ष महोदय, ते गमतीवर नेत आहेत, ते गमतीवर नेत आहेत। ते माफी मागा रे, बघ माफी मागा रे, दोन मिनिटाचं काम आहे। नाही नाही अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, त्यांना 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 वाटत असेल की त्यांना सगळं माहिती आहे, आम्हाला काही समजत नाही, तर ठीक आहे, त्यांना तसं वाटणार तो त्यांचा मुद्दा आहे। पण अध्यक्ष महोदय, अंगविक्षेप कधी मागे होऊ शकत नाही। आता त्यांनी मान्य केलं ना अंगविक्षेप केले, मग त्यांनी माफी मागितली पाहिजे या सभागृहामध्ये। अध्यक्ष महोदय, आता त्यांनी स्वतःच मान्य केलंय, अंगविक्षेप केल्याचं स्वतःच मान्य केलंय, आता त्यांनी स्वतः मान्य केलं आहे, तर अध्यक्ष महोदय त्यांनी माफी मागितली पाहिजे, माफी मागितली पाहिजे। आता त्यांनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी स्वतः मान्य केलं आहे की मी अंगविक्षेप केले, त्यांनी ते वापस घेतले, अंगविक्षेप मागे होऊ शकत नाही, त्यांनी माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, माननीय सभा सदस्य भास्कर यादव यांनी आपले शब्द मागे घेतलेले आहेत, ते आपण पटलावरनं काढून टाकावेत आणि या बाबतीमध्ये आपण निर्देश द्यावेत की अशा प्रकारचे कुठल्याही नेत्यांचा अपमान किंवा नेत्या कुठल्याही नेत्याच्या बाबतीत अपशब्द या सभागृहात उच्चारले जाऊ नयेत, अशी समज आपण सगळ्या सर्व सदस्यांना देऊन टाका। सर्व सदस्यांनाच मी सांगितलं की आपण ह्याच्यानंतर कधीही अशा ज्येष्ठ नेत्याचं, आपल्या देशाचे नेते आहेत किंवा राज्याचे असतील, त्यांनी त्यांचा त्यांनी शब्द त्यांचे मागं घेतलेत, तर माझी विनंती आहे आपण कामकाज पुढं घेऊया, त्यांना तशा सगळ्या सदस्यांना मी समज देतो, त्याची नोंद घ्यावी। मी पुन्हा आपल्याला हृदयापासून मनापासून अंतःकरणापासून विनंती करतो की अध्यक्ष महाराज, त्यांनी माफी मागून हा विषय संपवला पाहिजे। मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण मग भविष्यामध्ये ही विधानसभा लोकशाहीचा फड आहे, ह्या तमाशाचा फड करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जर आज ठेचलं नाही ना तुम्ही, तर उद्या ही पवित्र सभागृह अडचणीत येईल। आज अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे, मी दोनदा शब्द वापरले, जयंतराव म्हणाले मागे घ्या, एका सेकंदात मागे घेत का अध्यक्ष महाराज? नाही वापरायचा। अध्यक्ष महाराज, शेवटी या लोकशाहीच्या मंदिरात जनतेने निवडून दिल्यानंतर आपण असा समज करायचा की आपल्यालाच असे अंगविक्षेप करता येते? डार्विनचा सिद्धांत आहे म्हणून आपल्यालाच विक्षेप करता येईल? अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे, त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे, पण तुम्ही धर्मचक्र प्रवर्तनाय सत्यमेव जयतेच्या खालती बसलात, हा पक्षाचा विषय नाही आहे। एकाला संधी द्याल तर लहानपणी कथा ऐक की शिष्पेन चोरणाऱ्या मुलांनी आईचा कान तोडला, ही कथा यासाठी नव्हती की झोप गागावी, यातून शिकायचं आहे, याचा मतितार्थ समजायचा आहे की इथं थांबवगं नाही, इथं थांबवगं नाही, तर उद्या प्रत्येक सदस्य, ठीक आहे मी करणार नाही, पण उद्या नवीन सदस्य कोणी असं वाकडं तोंड करेल, कोणी आवाज बारीक काढेल, हे चालायचं का अध्यक्ष महाराज? अरे प्रत्येक नेता परिश्रमाने मोठा होतो, कष्टानी मोठा होतो, जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करतो, तो काही नरेंद्र मोदीजींच्या संदर्भात देशगौरव विश्वगौरव युकेचा प्रेसिडेंट म्हणतो, वन मून वन सन वन लीडर, आणि त्याच्याबद्दल आपण अंगविक्षेप केला, माफी नाही मागायची अध्यक्ष महाराज? माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी, मी कुठलाही असंसदीय शब्द वापरल्याचं म्हटलेलं नाही, मी कुठलाही असंसदीय शब्द वापरलेला नाही, हे तेही मान्य करतील की मी असंसदीय शब्द वापरलेला नाही। रापारायला अंगविक्षेप, मी दोन्ही गोष्टी सांगितल्या की अंगविक्षेप पण काढून टाका आणि माझे शब्द पण काढून टाका, यापेक्षा मी काही करू शकत नाही। मी कुठलाही असंसदीय शब्द वापरलेला नाही। माझा अध्यक्ष महोदय, माझा आपल्याला आपल्याला सवाल आहे, मी थोडा अज्ञानी आहे म्हणून आपल्याला विचारतो, आणि आपल्या समोरही बसलेले आहेत, अंगविक्षेप परत घेताय तो का?
कुठल्या नियमात घेतोय तो अंगविक्षेप परत घेण्याचा कुठला तरी या ठिकाणी आयुध आहे का अध्यक्ष महोदय काही गोष्टी ज्या असतात ना अध्यक्ष महोदय त्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायचं नसतं आणि काही लोकांना असं वाटू शकतं की आम्ही चुकल्यावरही त्याचं समर्थन करू आम्ही मुजोरी करू असं वाटू शकतं पण हे सभागृह सर्वोच्च आहे असं जर कोणाला वाटत असेल तर या आसनावर आपण बसलात त्या आसनावरनं त्यांना त्यांची जागा खाली आणि आपली वर आहे हे दाखवून देण्याची आज आवश्यकता अध्यक्ष महोदय ते आपण दाखवून द्या ही आपल्याला माफी तुमच्याकडून अपेक्षा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट